माझा एकच फायदा झाला सगळ्यात चांगला, मी जास्त दिवस थांबलोय. मला वाटतं मला वाटतं जेवढे दिवस आहे तेवढे दिवस मला आनंद घ्यायचा आहे. म्हणून मी तुला आता ते कुठले विषय काढून देत नाही. लय जीव लावला होता तुला मी, काय बोललंय, लय प्रेम केलं होतं तुझ्यावर मित्र म्हणून. म्हणजे आता काय वेगळं झालं का? माझं मित्र म्हणून प्रेम आहे, पण आता जरा तू त्यावेळी असा भोळा वगैरे वाटायचास मला, तसा नाहीस तू, व्यवस्थित हुशार आहेस. थँक्स टू अपूर्वा, अपूर्वामुळं खूप गोष्टी कळत गेल्या. भोळा नाही हे कळलं, अशा खूप गोष्टी आहेत की मला ते वाटायच्या पूर्वी तुझ्याविषयी त्या तशा नाहीत. म्हणजे त्यामुळे म्हटलं ठीक आहे, हा व्यवस्थित तुला सगळं कळतं, हे होतं ते होतं सगळं होतं. पण आता पूर्वी कसं तुला जपायचो मी, तुझं खरकटं पडलं तरी मी उचलून ठेवायचो मी स्वतः, तुझी भांडी मी घासायचो, किंवा तुला एखादी चपाती कमी पडली तर मी द्यायचो. तुम्ही शिक्षा होती तर मी खायला देतो. टाइमात तुम्हीच दिले, मी खायला देतो. कोण नव्हते त्यावर तुम्हाला बोललो ना. ते आता कसं, आता मला विचारत हे लोक मला काय विचारतात का, हे माझ्या गेम बघून हे झाले. तुम्ही विचारता का तुम्ही माझा तो टॅलेंट ओळखलाय. आपला मराठी बिग बॉस.